पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. नेहरू येथील स्कूल ऑफ आयुर्वेदा डीवाय पाटील अभिमित विद्यापीठाच्या वतीने उन्नत भारत अभियानाअंतर्गत आरोग्य सर्वेक्षण व तपासणी चिकित्सा शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. हे शिबिर कामोटेमधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित करण्यात आले असून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते शाळेला फर्स्ट एड किट देण्यात आले. कामोटेमधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सर्वेक्षण व तपासणी चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या असून परिसरातील नागरिक, शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी याचा लाभ घेतला. तसेच यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या वतीने फर्स्ट एड किट देण्यात आले. या शिबिराला पनवेल महापालिकेचे आरोग्य सभापती डॉक्टर अरुणकुमार भगत, प्रभाग समिती क चे अध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक गोपीनाथ भगत, विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, अरुणा भगत, विटुशेठ गुवारी, सुधाकर पाटील, अप्पा स्वामी, डी वाय पाटील हॉस्पिटलचे डीन महेश कुमार हरित, वांगी मॅडम, युवा नेते हॅपी सिंग, प्रदीप भगत, आरजी म्हात्रे, गजानन म्हात्रे, संतोष म्हात्रे यांच्यासह डी वाय पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले की आज आपलं शरीर इतकं निरोगी नाही राहिलेलं की आम्ही या सगळ्यापासून आमचा मुकाबला करू शकू. पूर्वीच्या काळी त्या डाबर च्यवनप्राशच्या जाहिराती यायच्या, अनेक च्यवनप्राशाच्या. हे च्यवनप्राश का खायला लागतं की आमच्या शरीरातली अंतर्गत अशा पद्धतीची क्षमता आम्ही इतकी वाढू. इथं आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये काय एवढं मी सांगितलं ते सांगते, पण इतकी शरीराची इम्युन सिस्टीम म्हणतात की अंतर्गत या ठिकाणी जी शक्ती आहे आरोग्याची ही इतकी वाढू की छोट्या छोट्या आजारांना आम्ही बळी पडणार नाही. पण दुर्दैवात आज आमचं शरीर आतून इतकं समर्थ राहिलेलं नाही आणि त्यामुळे या सवयी रुजवूनच आम्ही याच्यातून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे रोजच्या रोज शौचालयाचा वापर, रोजच्या रोज दैनंदिन व्यक्तिगत स्वच्छता आणि तितकंच महत्व आहे ते सार्वजनिक स्वच्छतेला. ही सार्वजनिक स्वच्छता आम्ही कशा पद्धतीनं वाढू, आमचा कचरा योग्य ठिकाणीच योग्य पद्धतीनंच आम्ही टाकू, यासाठी शाळेच्या स्तरापासून जर पुढाकार घेतला, आणि मला खात्री आहे की हाही कार्यक्रम मागे एकदा आपण हा कार्यक्रम घेतलाय 2015 साली काहीतरी आपण कार्यक्रम घेतलाय तो युट्यूबवरती तुम्ही टाकलाय, त्यामुळे असेच कार्यक्रम तुम्ही याच्याही पुढच्या कालावधीमध्ये घ्याल आणि त्या माध्यमातून या परिसराला आम्ही आजारमुक्त कामोठे बनवलं. यासाठी सगळ्यात मोठा पुढाकार हा रायगड जिल्हा परिषद शाळेचा असेल याची अपेक्षा नवे खात्री या निमित्तानं व्यक्त करतो.